मी बीएच पाटील एसजीएम कॉलेज कराड इयत्ता 11वी कॉमर्स विषय बँकिंग आणि बँकिंग पेपर सेकंडमध्ये पाठीमागच्या तासाला आपण बँकेच्या दुय्यम सेवा हा भाग बघत होतो. या दुय्यम सेवेमध्ये एकच सेवा आपण बघितली कारण ती खूप मोठी आहे, ती म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणे, याला रेमिटन्सेस म्हणतात. मग पैसे वेगवेगळ्या प्रकारे पाठवता येतात, डिमांड ड्राफ्ट, टेलिग्राफिक ट्रान्सफर, मेल ट्रान्सफर, ऑनलाईन, मोबाईल बँकिंग, RTGS, त्यानंतर तुम्हाला नेटद्वारे पैसे पाठवता येतात. हे अनेक प्रकार आपण सगळे बघितले. त्याचबरोबर ATM कार्ड, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, याद्वारे सुद्धा आपण पैसे पाठवू शकतो. याची सविस्तर विवेचन आपण पाठीमागच्या तासाला केलं होतं. बँकेच्या दुय्यम सेवेमध्ये प्रातिनिधिक सेवा आणि उपयुक्त सेवा अशा दोन प्रकारच्या सेवा आहेत. या प्रातिनिधिक सेवा आपण अगोदर बघत आहोत. प्रातिनिधिक म्हणजे एजन्सी सर्व्हिसेस, बँक तिथं एजंट म्हणून काम करते आणि कुठलीही व्यक्ती एजंट म्हणून ज्यावेळी काम करते त्यावेळी त्या व्यक्तीला काय मिळतं, कमिशन मिळतं. एजंट शब्द आला की कमिशन मिळतं आणि म्हणून बँका यावर चार्जेस आकारतात, शुल्क आकारतात, त्याला कमिशन असं म्हणतात. म्हणून यातली दुसरी सेवा जी आहे ती म्हणजे चेक, ड्राफ्ट, हुंडी, वचन चिठ्ठी इत्यादीचे पैसे वसूल करणे. चेक, ड्राफ्ट, हुंडी व वचन चिठ्ठी इत्यादीचे पैसे वसूल करणे. आता चेक, ड्राफ्ट, हुंडी आणि वचन चिठ्ठी हे जर सगळं बघितलं, चेक, ड्राफ्ट म्हणजे सुद्धा एका बँकेनं दुसऱ्या बँकेवर पैसे काढण्याविषयी, पैसे देण्याविषयी दिलेला आदेश, म्हणजेच एका बँकेनं दुसऱ्या बँकेला दिलेला चेक, म्हणजे हा चेक, हुंडी आणि वचन चिठ्ठी हे काय आहेत तीन, हे चलनक्षम दस्तऐवज आहेत. या कायद्यानं या तीन दस्तऐवजांना चलनक्षम दस्तऐवज संबोधलं गेलं आहे, कारण चलनक्षम दस्तऐवज हा कायदा आहे चलनक्षम दस्तऐवजाचा, आणि या तीन दस्तऐवजांना या कायद्यानं पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून संरक्षण दिले असल्यामुळं अशा प्रकारचे चेक, ड्राफ्ट असतील, हुंडी असतील किंवा वचन चिठ्ठी असेल इत्यादी बँक वसूल रक्कम वसूल करून ग्राहकाच्या खात्यात जमा करते. म्हणजे काय, ज्यावेळी ग्राहकाला एखाद्या व्यक्तीनं, तिरायत व्यक्तीनं चेक दिलेला असेल, ड्राफ्ट दिलेला असेल किंवा ग्राहकानं दुसऱ्या व्यक्तीनं हुंडी दिलेली असेल आणि त्या हुंडीचे पैसे, चेकचे पैसे, ड्राफ्टचे पैसे ग्राहकाला स्वतःला मिळणार असतील तर तो त्या ठिकाणी जाऊन पैसे आणू शकत नाही. कुठल्याही राज्यामधला, कुठल्याही जिल्ह्यामधला तुम्हाला तो चेक, ड्राफ्ट असू शकतो आणि मग तिथं जाऊन पैसे आणणं सोयीचं नसतं किंवा खर्चिक असतं. आणि म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही बँकेत खातं उघडलेलं आहे त्या बँकेनं तुम्हाला एक सेवा दिलेली आहे. काय सेवा दिलेली आहे बँकेनं, तर तुमच्याकडं कुणीही दिलेला ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट बँक वसूल करते, तो चेक वसूल करते, हुंडी वसूल करते, वचन चिठ्ठी वसूल करून तुमच्या खात्यात रक्कम जमा करते. हे कसं वसूल करते, तर उदाहरण तुम्हाला देतो की एखाद्या पुण्याच्या व्यक्तीनं समजा कराडच्या एका व्यक्तीला ड्राफ्ट दिलेला आहे किंवा मी स्वतः कराडचा आहे, माझं खातं इथं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे आणि पुण्याच्या व्यक्तीनं मला चेक दिलेला आहे, तो त्याच्या खात्यावरचा आहे आणि त्याच्या खात्यावरचा जर चेक असेल तर मला तो चेक घेऊन तिथं पुण्यात जाऊन पैसे घ्यावे लागतील आणि या गोष्टी शक्य नसतात. त्यावेळी आता ऑनलाईन असल्यामुळं किंवा चेकचे नुसते इमेज पाहिल्यानंतर वसूल होतं, पण पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे चेक वसुलीला आल्यानंतर तो बँकेत भरावा लागायचा. म्हणजे माझ्याकडं एखादा चेक आला तर मी तो बँकेत भरणार आणि मग बँक काय करणार, तो चेक त्या पुण्यामधल्या असणाऱ्या एखाद्या बँकेच्या शाखेकडं वसुलीला पाठवणार. कसं, बाय पोस्ट. म्हणजे मी चेक भरला की त्या चेकबरोबर एक मी स्लिप भरणार, त्यानंतर बँकेकडं देणार, बँक तो चेक घेणार, एक पत्र तयार करणार, तो पत्र आणि चेक संबंधित बँकेकडं वसुलीला पाठवलं जातं, त्यानंतर त्या बँकेमध्ये तो चेक जातो, तिथं तेवढी रक्कम ज्यांनी मला चेक दिलेला आहे त्यांच्या खात्यावर डेबिट टाकली जाते, खर्च टाकली जाते आणि तिथं खर्च टाकून तो चेक तिथंच राहतो आणि तिथून एक ॲडवाईस येतो त्या बँकेकडून, माझ्या बँकेकडे एक ॲडवाईस येतो कराडच्या बँकेला की इथं आम्ही एवढी रक्कम डेबिट टाकलेली आहे आणि ती रक्कम तुमच्या ग्राहकाला क्रेडिट द्या आणि मग माझ्या खात्यावर तेवढी रक्कम क्रेडिट होते. समजा मी एक 10,000 रुपयाचा चेक दिला असेल तर माझ्या खात्यावर 10,000 रुपये क्रेडिट होतात आणि काय होतं,
तिथल्या बँकेला इकडं पत्र पाठवावं लागतं, इथल्या बँकेला तिकडं पत्र पाठवावं लागतं, या दोघांना खर्च येतो आणि म्हणून त्या 10,000 रुपये चेकची रक्कम वसूल करण्यासाठी बँकेनं समजा 50 रुपये चार्ज लावला, तर हा 50 रुपये चार्ज त्या बँकेला 25 रुपये आणि इथल्या बँकेला 25 रुपये मिळतात। म्हणजे ग्राहकाला सेवा उपलब्ध करून द्यायची, ग्राहकाच्या चेकचं, ड्राफ्टचं, हुंडीचं, वचन चिठ्ठीचं वसूल करायचं आणि पैसे वसूल करून त्याच्या खात्यात ती रक्कम जमा करायची, ही बँकेनं ग्राहकाला दिलेली दुय्यम सेवा आहे। आणि ही सेवा देत असताना परवा जाईत असायला मी सांगितलं, बँक कोणतीही सेवा फुकट देत नाही, सेवा ग्राहकाला दिली की मेवा घेतला जातो, म्हणजे त्याच्यावर कामाचा मोबदला घेतला जातो, शुल्क आकारलं जातं, कमिशन घेतलं जातं आणि हे कमिशन म्हणजे बँकेचं उत्पन्न आहे। म्हणजे बँकेला जसं उत्पन्न कशातून मिळतं, बँकेला उत्पन्न ग्राहकाच्याकडून ठेवी स्वीकारल्या जातात, त्या ठेवीवर कमी दरानं व्याज दिलं जातं आणि जास्त रकमेनं कर्ज दिलं जातं, की जास्त व्याजदरानं कर्ज दिलं जातं, त्यातला व्याजदर आणि यातला व्याजदर या दोन्हीतला जो फरक असतो, समजा तो 6% ठेवी स्वीकारल्या आणि 10% कर्ज वाटलं, तर 4% फरक जो असतो तो 4% रक्कम बँकेला मिळते, हे बँकेचं मूळ उत्पन्न असतं। पण आता अलीकडच्या काळामध्ये मूळ उत्पन्न मिळवण्यासाठी सुद्धा बँकेमध्ये गळेकापूस स्पर्धा आहे आणि त्यामुळं बँकेला हवं तसं उत्पन्न, पाहिजे तेवढं उत्पन्न या कर्जाच्या रूपातून मिळत नाही, कारण व्याजाचे दर फार वाढवून चालत नाहीत। रिझर्व्ह बँकेनं काय केलेलं आहे, कमीत कमी एवढा दर आणि जास्तीत जास्त एवढा दर, यामध्ये तुम्ही कितीही दर ठेवू शकता, मुभा दिलेली आहे आणि मुभा दिली की सगळ्या बँकांच्यामध्ये स्पर्धा आली आणि स्पर्धा आली की मग फार कमी नफा मिळतो। अशा वेळी बँका ग्राहकांना दुय्यम सेवा देतात आणि दुय्यम सेवेतून आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात। हे चेक, ड्राफ्ट, हुंडी किंवा वचन चिठ्ठी वसूल करून खात्यात भरण्यासाठी बँक जे चार्जेस आकारते ते बँकेचं एक प्रकारचं उत्पन्न असतं आणि असं उत्पन्न जरी बँकेने मिळवलं तरी ग्राहकाला दिलेली एक अत्यंत आणि महत्त्वाची सेवा म्हणून याची वसुली केली जाते। दुसरं आहे नियमित शोधन। नियमित शोधन म्हणजे पेमेंट्स करणं। ग्राहकानं काढलेला चेक असेल, ड्राफ्ट असेल, ग्राहकानं काढलेली एखादी हुंडी असेल तर त्याचं पेमेंट बँक करते। म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला चेक दिला आणि ती व्यक्ती बँकेत गेली तर बँक त्याला पेमेंट करते। नियमित पेमेंट करणं हे बँकेचं कर्तव्य आहे, कारण बँकेच्या व्याख्येमध्येच असं म्हटलेलं आहे, कर्ज देण्याकरता किंवा गुंतवणूक करण्याकरता लोकांच्याकडून ठेवी स्वीकारते आणि ते त्यांनी मागता क्षणीच चेक, ड्राफ्ट, आदेश किंवा अन्य प्रकारे काढू देते, मागता क्षणीच काढू देते। परंतु हे काढून देत असताना अनेक प्रकारचं पेमेंट शोधन, नियमित शोधन बँक करते, किंवा बँक बऱ्याच वेळेला असं करते की तुमचे एखादं पेमेंट करायचं असेल, सतत पेमेंट करायचं असेल, विम्याच्या हप्त्याचं पेमेंट करायचं असेल, लाईट बिलचं पेमेंट करायचं असेल तर बँक तुमचं पेमेंट करते आणि हे पेमेंट करत असताना बँक त्यावर चार्जेस आकारते। तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, बँक परस्पर तुमच्या खात्यातून तेवढी रक्कम खर्च टाकून किंवा डेबिट टाकून पेमेंट करते आणि ग्राहकाचं वतीनं काम केल्यामुळं त्याचा मोबदला घेते। मोबदला काही ग्राहकाकडे मागत नाही बँक, किंवा एवढे पैसे आणून भरा म्हणत नाही। तुमचं तिथं खातं असतं, खात्यात रक्कम असते, त्या खात्यावर तेवढी रक्कम डेबिट टाकली जाते आणि डेबिट टाकली म्हणजेच बँक तुमच्या खात्याला डेबिट आणि बँक स्वतःच्या खात्याला क्रेडिट करते, म्हणजे बँक तेवढी रक्कम जमा करून घेते। आता ग्राहकाच्या वतीनं रक्कम जमा करणे आणि ग्राहकाच्या वतीनं रक्कम देणे, आता रक्कम देणे सांगितलं, ग्राहकाच्या वतीनं रक्कम जमा करणे, आता रक्कम कोणत्या जमा करते? तुम्ही जर बँकेला सांगितलं माझी इन्व्हेस्टमेंट अमुक अमुक शेअर्स मध्ये आहे किंवा मी या या ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत, त्यावरचं व्याज गोळा करा, मी माझं असं असं घर भाड्यानं दिलेलं आहे त्याचं येणारं भाडं कलेक्ट करा, त्यानंतर कर्ज रोखा आहे त्यावरचं व्याज किंवा एखाद्या कंपनीचं शेअर्स असतील तर त्याचं डिव्हिडंड तो कलेक्ट करा, तर बँक काय करते, ग्राहकाच्या वतीनं रक्कम जमा करते। आता ग्राहकाच्या वतीनं बँक रक्कम जमा करत असताना काय असतं बघा, ग्राहकानं रक्कम जमा करण्याविषयी सविस्तर माहिती अगोदर बँकेला द्यावी लागते आणि मग ते वर्ष पूर्ण होतात किंवा त्याची जी ड्यू डेट असते, रक्कम जमा होण्याची जी वेळ असते, त्यावेळी बँका काय करतात, ग्राहकाच्या वतीनं मग डिव्हिडंड असेल, मग व्याज असेल,
भाडं असेल ते जमा करतात आणि ग्राहकाच्या खात्यात जमा करतात, म्हणजे गोळा करतात, दुसरीकडून वसूल करतात आणि ग्राहकाच्या खात्यात जमा करतात. आता ग्राहकाला त्याबद्दल कुठलीही तोशीस लागत नाही, आपोआप डिव्हिडंड जमा होतो, आपोआप कर्जरोख्यावरील व्याज जमा होतं, भाडं जमा होतं, हे जर करत असतील त्यासाठी ग्राहकाला वेळ आणि पैसा खर्च करावा लागत नाही, हे काम बँक करते. मात्र ते करत असताना बँक मोफत करत नाही. का मोफत करत नाही? बँकेच्या दुय्यम सेवेचा उद्देशच असा आहे, सेवा द्यायची आणि त्याच्याबरोबर मोबदला मिळवायचा. आणि मग ग्राहकाच्या वतीनं रक्कम जमा करायचं काम जर कोण करत असेल तर ह्या बँका करतात, आणि त्याबद्दल बँकाला मोबदला मिळतो. आणि मोबदला हे बँकेचं एक प्रकारचं उत्पन्न आहे आणि ते उत्पन्न बँकेला मिळत असतं. आणि म्हणून बँका ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवा देतात. त्यामध्ये पुढची सेवा जी आहे कोणती? बँकेच्या दोन सेवे प्रातिनिधिक सेवेपैकी कर्ज रोखे आणि शेअर्स यांची खरेदी विक्री करणे. कर्ज रोखे व शेअर्स यांची खरेदी व विक्री करणे. विद्यार्थी मित्रो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बँका ग्राहकाला सेवा देत असताना एखाद्या ग्राहकाला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे असतील, आपल्याला स्वतःला खरेदी करा, आपण डीमॅट अकाउंट उघडून आपण व्यवहार करू शकतो, पण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे असतील, एखाद्या कंपनीचे कर्जरोखे खरेदी करायचे असतील, किंवा खरेदी केलेले शेअर्स, खरेदी केलेले कर्जरोखे यापैकी काही कर्जरोखे किंवा शेअर्स विक्री करायचे असेल, तर तुम्ही बँकेला सूचना देऊन असं करू शकता. म्हणजे बँका ग्राहकाच्या वतीनं शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात. ग्राहकाच्या खात्यावर रक्कम शिल्लक असते, त्या शेअर्सची जेवढी किंमत असेल तेवढी रक्कम डेबिट टाकली जाते आणि ते शेअर्स खरेदी करून ग्राहकाला दिले जातात. ते कर्जरोखे खरेदी करून ग्राहकाला दिले जातात. ग्राहकाला शेअर्स आणि कर्जरोखे हे खरेदी करून ग्राहकात जमा करत असताना याला कमिशन आकारलं जातं. तुम्हाला माहीत आहे की डीमॅट अकाउंट आहे किंवा या डीमॅट अकाउंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आता छोट्या छोट्या इकडं कंपन्या आहेत, त्या कंपन्या खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. तिथं आपलं जर अकाउंट असेल आणि आपण व्यवहार केला तर प्रत्येक व्यवहाराच्या पाठीमागं कमिशन आकारलं जातं. प्रत्येक व्यवहारात एकूण किती रकमेचा आहे त्याच्यावर 2%, 2.5% त्याचा दर असतो आणि ते कमिशन आकारलं जातं. हे जे कमिशन आहे ते कमिशन ते व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला मिळतं. तर बँका काय करतात, आपला नित्याचा व्यवसाय सोडून, नित्याचा व्यवसाय काय, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, हे सोडून ग्राहकाला सेवा देतात. म्हणजे शेअर्स खरेदी करतात, कर्जरोखे खरेदी करतात, त्याच्या खात्यावर जमा करतात. आणि ज्या ज्यावेळी ग्राहक असा करतो, बऱ्याच वेळेला एखादा शेअर्स खरेदी केलेला आहे, एखादा कर्जरोखा खरेदी केलेला आहे आणि त्याच्या किमती वाढल्या, वाढल्या की काय करतो ग्राहक, ते कर्जरोखे ते शेअर्स विक्री करतो. विक्री करत असतानाही बँकेला सांगितलं जातं की मला या या शेअर्सची विक्री करायची आहे, समजा, कारण त्यामध्ये ग्राहकाला नफा मिळणार असतो. आणि मग बँका त्या शेअर्सची आणि कर्जरोख्यांची विक्रीही करतात, म्हणजे खरेदीही करतात आणि विक्रीही करतात. पण खरेदीच्या वेळी ही कमिशन घेते बँक आणि विक्रीच्याही वेळी कमिशन घेते, कारण बँकेचा व्यवसाय सेवा देताना त्याच्यावर शुल्क आकारणं ते बँकेचं उत्पन्न होतं. आणि म्हणून कर्जरोखे शेअर्स याची खरेदी विक्री करणं, त्याचबरोबर नुसती खरेदी विक्री नाही, बऱ्याच बँकांच्या मध्ये शेअर्सच्या खरेदी विक्रीचं एक डिपार्टमेंट उभा केलेलं आहे. आणि हे डिपार्टमेंट काय करतं, ग्राहकांना सल्ला देतं कोणत्या प्रकारचे शेअर्स खरेदी करायचे, कोणत्या प्रकारचे शेअर्सची विक्री करायची, केव्हा करायची, त्यानंतर वेळ त्याची कुठली आहे, किती रकमेपर्यंत खरेदी करायची, असाही सल्ला दिला जातो. हा सल्ला जरी बँकेने बऱ्याच वेळा मोफत दिला तर प्रत्यक्ष व्यवहार केल्यानंतर खरेदीचे विक्रीचे ॲक्च्युली कॅश जमा झाली किंवा कॅश दिली गेली त्याचं मात्र कमिशन बँकेला द्यावं लागतं, कारण बँकेचा तो एक व्यवसाय आहे. ग्राहकाचं विश्वस्त म्हणून कार्य करणे. विश्वस्त म्हणजे ट्रस्टी, विश्वस्त म्हणून कार्य करणे. आता पूर्वीच्या काळी बँका ज्यावेळी पैसा सुरक्षितेसाठी स्वीकारत होत्या त्यावेळी कोणत्याही प्रकारचं व्याज देत नव्हत्या. तुम्ही जो पैसा बँकेकडे दिलेला आहे, तुम्ही जो पैसा त्या व्यक्तीकडे दिलेला आहे तो तसाच ठेवला जायचा आणि ज्या ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी तो पैसा दिला जायचा.
सुरुवातीच्या काळामध्ये बँकेची अशी व्यवस्था होती. उलट असं व्हायचं की तुमचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी खर्च यायचा म्हणून त्या पैशातूनच काही रक्कम वसूल करायची. परंतु हा पैसा जर इथंच ठेवला तर त्याची वाढ होणार नाही. पैशाचे दोन गुणधर्म आहेत, एक पैसा गोल आहे, एक चपटा आहे. चपटा म्हणजे त्याची रास करता येते आणि गोल आहे म्हणजे त्याला गती देता येते. आणि जर गती दिली पैशाला तर पैसा वाढतो. हे ज्यावेळी बँकेच्या लक्षात आलं त्यावेळी बँकेचा जमलेला पैसा कर्जाऊ द्यायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात कर्ज दिलं जात नव्हतं, नुसतंच ठेवलं जायचं. म्हणजे त्यावेळी बँकेची भूमिका लोकांचा पैसा फक्त सुरक्षित ठेवायचा विश्वस्तासारखं काम होतं. विश्वस्त म्हणजे ट्रस्टी, तिथं काय ट्रस्ट, आपण ट्रस्ट शब्द विश्वासासाठी वापरतो. विश्वासासाठी जर आपण ट्रस्ट शब्द वापरत असेल तर या विश्वस्ताचं काम काय असतं, विश्वासानं दिलेली वस्तू सांभाळणं. तर बँक काय करते बघा, ग्राहकाच्या वतीनं विश्वस्ताचं काम करते. म्हणजे ग्राहकाचा विश्वस्त म्हणून एकाच व्यक्तीची या अनेक देशामध्ये संपत्ती असेल तर ती संपत्ती एका देशात बसून कुणाला सांभाळता येणार नाही. अशा वेळी ज्या देशामध्ये तुमची संपत्ती असेल ती संपत्ती तुम्ही बँकेकडं दिली आणि बँकेला सांगितलं की ही संपत्ती सांभाळायची आहे तर बँक त्याचा सांभाळ करते. आणि ही सांभाळ करत असताना फुकट करत नाही, त्याबद्दल ग्राहकाकडून तेवढं शुल्क आकारलं जातं, चार्जेस आकारले जातात. म्हणून वेगवेगळ्या देशात जर संपत्ती असतात, आपल्याला माहिती आहे आपल्या प्रकार आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे कायदे आहेत. एखाद्या संपत्तीकडे तुम्ही पाहिलं नाही आणि ती संपत्ती एखाद्याने जर सतत वापरली तर कुळ कायद्याने ती त्याच्या मालकीची होऊ शकते. असं होऊ नये म्हणून याचा संपूर्ण संपत्तीचा अधिकार बँकेकडे द्यायचा आणि बँक त्या संपत्तीची जपणूक करते, विश्वस्ताच्या नात्यानं ती सुरक्षित ठेवते आणि मग ती संपत्ती जाण्याची भीती नसते. परंतु त्यासाठी बँकेला चार्जेस द्यावे लागतात. ज्यावेळी बँक अशा प्रकारचं कार्य करते त्यावेळी ती विश्वस्ताच्या भूमिकेत असते आणि म्हणून ग्राहकाचं विश्वस्त म्हणून बँक करते. ही बँकेनं ग्राहकासाठी दिलेली दुय्यम सेवा आहे. अजून एक आपल्याला माहीत असेल की आपण बँकेकडे काय करतो, सेफ डिपॉझिट लॉकर्स आहेत, ते लॉकर्स आपण बँकेकडे असतात ते लॉकर्स आपण स्वीकार घेतो भाड्यानं आणि त्यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या मौल्यवान वस्तू असतील, महत्त्वाची कागदपत्रं असतील, दागदागिने असतील, पैसा असेल तो ठेवतो. ते सुद्धा बँक विश्वासानं काय करते, ते विश्वासानं सांभाळ करून ठेवते. म्हणजे बँकेची भूमिका ही विश्वस्ताची आहे आणि म्हणून ग्राहकाचं विश्वस्त म्हणून कार्य करणं हे बँकेचं एक प्रातिनिधिक कार्य आहे. आणि त्याचबरोबर ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून विविध कर भरणे सातवा मुद्दा आहे. ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून विविध कर भरणे बँकेमध्ये खातं असताना त्या खात्यावर रक्कम जमा असते. कुठल्याही खातेदाराची रक्कम जमा आहे आणि प्रचंड व्याप आहे, प्रचंड व्यवहार आहे, त्यावेळी त्या व्यवहारामध्ये होणारा सगळ्या प्रकारचा कर असेल. आता आपल्याला GST एकच कर दिसतो पण पूर्वी सगळ्या प्रकारचे कर होते. म्हणजे जकातीपासून सुरुवात व्हायची आणि इन्कम टॅक्सपर्यंत त्याचा शेवट व्हायचा आणि मध्ये सगळे कर, सेल टॅक्स असेल, परचेस असेल, त्यावर टॅक्स असेल, सगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरावे लागतात. हे सगळे टॅक्सेस भरणं एखाद्या व्यावसायिकाला शक्य नसेल तर व्यावसायिक आपल्या सर्व प्रकारचे टॅक्स भरण्यासाठी बँकेची नियुक्ती करू शकतो आणि बँक ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून त्या ग्राहकाचे एकूण झालेले व्यवहार आणि त्यावर व्यवहारावर किती टॅक्स बसणार आहे याचा सखोल अभ्यास करून, म्हणजे बँकेकडे तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक केलेली असते, या तज्ज्ञ व्यक्ती त्या एकूण सगळे व्यवहार तपासून त्या ग्राहकाला कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स बसणार आहेत, कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स द्यावे लागणार आहेत आणि ते टॅक्स सरकारकडे भरायचे आहेत, म्हणजे टॅक्स किती भरावा लागतो आणि तो टॅक्स कुणाकडे जमा करायचा आणि तो कुठून जमा करायचा, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास बँक करून ग्राहकाच्या खात्यातून तेवढी रक्कम प्रत्येक प्रकारच्या टॅक्सकडे वर्ग केली जाते आणि यासाठी ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून बँक करत असते. म्हणजे बँक केवळ कर्ज देणं किंवा ठेवी स्वीकारणं एवढंच काम न करता तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 बघितले आता सातवा मुद्दा आपण बघतो. ह्या प्रातिनिधिक सेवेमध्ये ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून विविध कर भरण्याचं काम बँका करत असतात आणि या कर भरल्यानंतर त्याला मोबदला आकारतात, शुल्क आकारतात. हे शुल्क म्हणजे बँकेचा एक प्रकारचा उत्पन्न वाढ करण्याचा भाग आहे आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये
बँका इतक्या सेवा द्यायला लागलेल्या आहेत, त्याचं कारण असं आहे बँकेला दिलेलं कर्ज आणि ठेवीवर द्यावं लागणारं व्याज आणि कर्जावर मिळणारं व्याज ह्याचा हिशोब जर केला तर बँकेचं उत्पन्न कमी व्हायला लागले. कारण बँकेचा वाढणारा खर्च, ग्राहक पगार आणि ही गळे कापूस स्पर्धा यामधून बँकेचं उत्पन्न कमी व्हायला लागले. बऱ्याचशा बँका अडचणीत या लागलेल्या आहेत, म्हणून बँकेने काय केलेलं आहे, अनेक प्रकारच्या सेवा द्यायच्या आणि या सेवेतून उत्पन्न वाढवायचं. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पोस्टामध्येसुद्धा बघा, पोस्टामध्येसुद्धा सरकार तोट्यामध्ये आहे. कारण पोस्टपत्र असेल, आंतरदेशी कार्ड असेल, साधं कार्ड असेल, आपण रजिस्टर करतो, यामधून फार पोस्टाला काही उत्पन्न मिळत नाही. पण पोस्टाचा ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च जर बघितला हा प्रचंड आहे. आणि म्हणून पोस्टातील लोकालासुद्धा सरकार अनेक प्रकारची कामं सेवा द्या आणि त्याचं उत्पन्न शुल्क आणि तुमचं शुल्क वाढवा. बँकांनाही तसंच चालू आहे. बँकेनं स्वातंत्र्य दिलेलं आहे रिझर्व्ह बँकेनं, तुम्ही किती टक्क्यानं व्याज द्यावं, तुम्ही किती टक्क्यानं ठेवी स्वीकाराव्यात, हे स्वातंत्र्य दिल्यामुळं बँकेला अनेक प्रकारची कार्ये करावी लागतात. त्यामुळं ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून विविध प्रकारचं कर बँकेला भरावे लागतात आणि हे कर जे आहेत हे कर भरल्यानंतर बँकेला त्याचं उत्पन्न मिळतं. पुढचा जो बँक लोकांच्यासाठी काम करते ते म्हणजे ग्राहकांना गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करणे. ग्राहकांना गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करणे. गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन म्हणजे काय? एखाद्या ग्राहकाला आपल्याकडं जमा असलेला पैसा किंवा ज्यादा असलेला पैसा जर गुंतवायचा असेल तर तो कुठं गुंतवायचा? सामान्य व्यक्ती असेल तर काय करते, सरळ बँकेत नेऊन आपलं व्याजानं पैसे ठेवते, एफ डी ठेवते, मग ते वेगवेगळ्या पण एफ डीमधून काही फार मोठं उत्पन्न मिळत नाही. पण काही जणांच्याकडं आता अलीकडच्या काळात काय झालं, एफ डीचं व्याजसुद्धा तुमचं जर अमुक रकमेच्या पुढं गेलं, 40,000 पुढं गेलं, 20,000, पूर्वी 10,000 होतं, आता त्याचा मर्यादा वाढवली आहे त्याची, 40,000 पुढं गेलं तर तुम्हाला त्याच्यावर काय बसतो, त्याच्यावर पुन्हा टॅक्स बसतो. म्हणजे मग एफ डीमधली गुंतवणूकसुद्धा अलीकडच्या काळामध्ये बँके लोकांना परवडणारी झाली नाही, कारण त्यावरही टॅक्स भरावा लागतो. मग लोकांना असं वाटतं की आपल्याकडचा पैसा आहे तो अशा प्रकारे गुंतवावा की जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं. मग कुठं गुंतवावा याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास नसतो आणि अभ्यास असल्याशिवाय कुठलीही गुंतवणूक करता येत नाही. बँकेमध्ये अशा प्रकारची स्वतंत्र डिपार्टमेंट आहेत आणि हे डिपार्टमेंट काय करतात, पैसा कुठं गुंतवावा याचा अभ्यास करतात आणि मग ग्राहकांना सल्ला देतात. आणि ग्राहकांना सल्ला दिल्यानंतर ग्राहक त्या पद्धतीनं रक्कम गुंतवतो किंवा बँक स्वतः त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते. ग्राहकाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये असते, ती रक्कम काढून कुठं गुंतवायची ग्राहकाला सल्ला दिल्यानंतर ग्राहकांना जर सांगितलं अमुक अमुक ठिकाणी माझी रक्कम गुंतवा तर त्या ठिकाणी गुंतवण्याचं काम बँक करते. म्हणजे सल्लाही द्यायचा आणि तुमचे पैसेही गुंतवायचे, तुम्हाला ज्यादा पैसे मिळवून द्यायचे, हे काम अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बँका करतात. बँका स्वतःही पैसा गुंतवतात, कारण बँकेच्या एकूण ठेवीच्या 25% रक्कम बँकेला गुंतवावी लागते. ते सरकारी रोख्यामध्ये गुंतवावी लागते, सरकारी शेअर्समध्ये गुंतवावी लागते आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवत असताना तो रिझर्व्ह बँकेचं त्यावर नियंत्रण असतं, परंतु त्यातूनही बँका पैसे मिळवतात. त्याचबरोबर प्रत्येक बँकेमध्ये जे डिपार्टमेंट केलेलं आहे ते डिपार्टमेंट गुंतवणुकीचा अभ्यास करतं आणि ग्राहकांना सल्ला देतं. अशा प्रकारचं डिपार्टमेंट सगळ्याच ग्राहकांना मदत करतं, परंतु ही गुंतवणूक करत असताना मार्गदर्शन देत असताना ही फुकट देत नाही, बँक त्यासाठी चार्जेस आकारते आणि ही बँकेने दिलेली सेवा आहे आणि त्या सेवेवर बँकेला शुल्क मिळतं. आजच्या तासाला आपण इथंच थांबणार आहोत. याच्या पुढे अजून दोन चार मुद्दे आहेत, म्हणजे चार मुद्दे आहेत अजून प्रातिनिधिक सेवाचे, त्यानंतर उपयुक्त सेवा आणि मग सामाजिक सेवा असं आपण पाहणार आहोत. आज 8 मुद्दे आपले झालेले आहेत. उद्याच्या तासाला किंवा यानंतरच्या तासाला आपण राहिलेला सर्व भाग घेणार आहोत. आज इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.